लागेल रिझर्वांची 900 द्यायची. तर ते वर्तमानपत्रात बातम्या यायच्या की मानसिंग नावाचा फार मोठा डाकू आहे, सुभेदार सिंग नावाचा त्याचा मुलगा फार मोठा डॉक्टर आहे, रतन सिंग नावाचा एक डॉक्टर डाकू मोठा आहे, असे डाकूंचे खूप त्याला भयभीत झालं होतं सगळं मध्य प्रदेश. चंबळखोर हे डाकूंनी गाजवलेलं होतं. एक दिवस रात्र होती काहीतरी 7:30-8 वाजायचा वेळ होती. दीदी म्हणे की बा आपण गाडी काढूया आणि चंबळच्या खोऱ्यात ठेवूया. दीदी का बघूया ते खरं मानसिंग डाकू कसा आहे, बघूया आपण सुभेदार डाकू कसा असतो. दीदी काय बोलत असेल माहितीये का, डाकू आणि ते तुला असं सरळ सोडणार आहेत का, तू गेलीस त्या खोऱ्यात का. दीदी म्हणजे नाही आपण जायचं पण. 9:30 वाजता ती जेवली. आमचे जयसिंगरावचे ड्रायव्हर होते, त्यांची गाडी होती मोठी दीदीची क्रॅसलर, त्या दीदी बसली पुढं मला बसून ड्रायव्हर पाठी उषाची दीदी शरीर संरक्षण कोण तर हृदयनाथ मंगेशकर आणि जयसिंग. आणि गाडी चंबळच्या खोऱ्यात निघायची. पहिल्यांदा रात्र होती, अंधार होता, चंबळचं खोरं लागलं, गाडी चाललेली 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 चंबळ खोऱ्याचे ते बिहड समोर आले. बिहड म्हणजे नदी ज्याला जाते तर ती डोंगराला कापत कापत जाते, तिला बिहड म्हणतात. हे खानदेशात मी लहानपणी बिहड बघितले होते. तापी नदीच्या शेजारी आमचं गाव होतं थांडे थोथांडे. ती तापी नदी ज्याला जोरात गेली होती तर तिने ते जो डोंगर कापला होता ते दोन्ही बाजूला असे मातीची असे भिंती उभी होतात त्याला बिहड म्हणायचे. तो बिहड त्यावेळेला मी शब्द ऐकला होता वयाच्या 5-6 वर्षी. आता मी बिहड बघत होतो प्रत्यक्ष चंबळ खोऱ्यातले चंबळ नदीने कापलेले डोंगर सगळ्याचे बिहड. त्यातनं मी निघालो निघालो निघालो, रात्र झाली आणि मी पाठीवर होता दिदी शांत झोपलेली, उषाने घाबरून बसलेली, त्यांच्याशा घाबरून मी जास्ती बसलेलो. हे समजा गाडी आडवली तर काय करणार, एकही गाव नाही, एकही माणूस नाही, काही काही नाही असतात, नुसते बिहड आहे, नुसते डोंगर आहे. आणि एका ठिकाणी गाडी थांबली. जयसिंग ड्रायव्हर जो होता तो थरथर कापायला लागला. त्या समोर माणूस उभा होता विषा उंच, जसं चित्रपटात तो वेश करतात त्या डाकूचा तसंच वेश असलेला माणूस उंच उभा उभा होता. त्याने विचारले यहा क्या कर रहा है आप. मी म्हटलं आधी दिल्लीला चालतो दिल्ली जाणे. अच्छा किस रस्ते से जाइए, पर आप लोग है कौन. आपने आवाज आला लता मंगेशकर. त्या माणसाने अच्छा अच्छा ऐसा की यहां पे बोलिए इस चलते अब दिल्ली पहुंच जाएंगे. तिथं मी वळणा घेतला. खरंच आम्ही पहाटे दिल्लीला पोहोचलो. आज मला दीदी विचार येतो हा की तो माणूस कोण होता, तो खरं डाकू होता का, त्या डाकूसारखा दिसत होता, तो डाकू होता का. त्यात माझे वडील उभे होते का, तो मंगेश होता. कुणी दिदीला वाचवलं त्या प्रकरणात असे नव्हता, कुठं तरी अध्यक्षशक्तीने वाचवलं हे नक्की. आणि मग बऱ्याच दिवसाने चित्रपट आला, त्यामध्ये सुरेश दत्तने जो वेश केलाय तो डाकू सारखाच केलाय, तो डाकू तसाच होता. आणि ते गाणं माझ्या कानात लोभा लागला. भीगी, रात है।
Thank you.